शेतकऱ्यांनी ज्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन असते ते मार्गदर्शन आत्मसात करणं गरजेचं आहे. नाही त्यावेळेस चालू झालं तर आपल्या गावातील कोणी एमएससी झालेला किंवा झालेला शेतकरी असेल त्याच्याकडून मार्गदर्शन घ्यावं. पण आपण काय करतो, सरळ जसं दवाखान्यात जातो हातपाय दुखते दोन गोळ्या दे, तसं माय संत्र गळून राहिले मला फवाराचं औषध दे. तो दुकानदार काय देणार आहे काय नाही देणार आहे, त्याच्या फायद्याचं देणार आहे तुमच्या फायद्याचं देणार आहे, त्या दोघांनाच माहीत असते घेणाऱ्याला देणाऱ्याला. त्यामुळे आणि दुसरी आपली संत्राची शेती आहे, संत्राचं उत्पादन आपण मोठ्या प्रमाणात घेतो आहे. आपल्या हातूनही काही मोठ्या चुका झाल्या आता त्या चर्चा करण्याचा विषय नाही, परंतु आता जर शेती आपल्याला पुढे करायची आहे तर ते शेतीत आपल्याला नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा गेल्या चार वर्षापासून टाकून राहतो. यावर्षी माझ्या इथं संत्र्याची फळगळ शून्य आहे आणि मी फवारी फळगळसाठी कुठला मारला नाही आणि याचा जमिनीमध्ये आपल्या फळगळ जास्त असल्यामुळं आपण दरवर्षी दोन तीन वर्षापासून कमी जास्त प्रमाणात फळगळ जमिनीचा फळगळ जोपर्यंत तुम्हाला मी करणार आहे तोपर्यंत तुमच्या झाडावरचं फळगळ फवारा मारण्याची एक दोन चार दिवसासाठी कमी होते. परंतु त्यामुळे सर्वांनी शिक्षित शेती करणे आज गरजेचं आहे असे या प्रसंगी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. त्याचबरोबर इथे सर्व सुशिक्षित नवीन पिढीतील शेतकरी उपस्थित आहे, त्यांना मी गेल्या तीन वर्षापासून सर्वांना वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करून राहिलो.